जबरदस्त होता आणि यामध्ये जवळजवळ 44 जवान मृत्यूमुखी पडले आणि या हल्ल्याचं जे आहे तीव्रता ही अधिक वाढलेली आहे. हे तर खरं आहे की कुठेतरी लॅपसेस झालेलं आहे आणि इंटेलिजन्सचं टोटल फेल्युअर आहे. ज्याला 70 गाड्यामध्ये भरून तुम्ही जवानांना नेता आहात, एकाच वेळा एवढ्या जवानांना एकाच कॉन्वॉयमध्ये नेणं हे बरोबर नव्हतं. बरं, न्यायचं होतं तर त्यावेळेला संपूर्ण तो रस्ता जो आहे तो सॅनिटाईज करायला पाहिजे होता, तो सुद्धा केला गेला नाही. त्यामुळे ही आणि मला असं आपल्या मीडियातूनच असं कळलं की हा हल्ला होईल अशा प्रकारची शंका सुद्धा त्या अगोदर व्यक्त केली गेली होती. असं असताना हा हल्ला झाला अतिशय दुर्दैवी आहे. गेलेली माणसं जे आहेत ते काय आपल्याला म्हणू शकणार नाही आणि अशा वेळेला एक अतिशय चांगली गोष्ट झाली की राहुल गांधी यांनी सुद्धा सांगितलं की या अशा संकटाच्या काळामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत, जवानांबरोबर आहोत आणि आमच्यामध्ये विभाजन व्हावं, फूट व्हावी म्हणून हा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही. खरं म्हणजे 2014 जो हल्ला झाला होता त्याला ताबडतोब पोस्टर लागले होते की प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्या, हे सरकार निकाम आहे, हे सरकार जे आहे पाकिस्तानचं लागून चालन करणारं आहे वगैरे वगैरे वगैरे. त्या पार्श्वभूमीवर अशा संकटाच्या काळामध्ये कशा रीतीनं वागलं पाहिजे आणि स्टेटमेंट केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण जे आहे ते राहुल गांधींनी जे आहे आपल्याला घालून दिलेलं आहे.